सोलापूर वासियांना दिवाळीचा नाशा सरगम कलेक्शन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. सरगम कलेक्शनमध्ये फक्त 180 रुपयात ब्रँडेड कंपनीचे शर्ट उपलब्ध आहे. एकदा या आणि अवश्य भेट द्या. आमचा पत्ता जगदंबा चौक सोलापूर. डोंगराळ भागात किंवा खेड्यामध्ये बिबट्या आढळण्याचं प्रमाण वाढलं आहे. बिबट्या मानवी वस्तीमध्ये देखील प्रवेश करतायत. मोहोळ तालुक्यातील कोथाळे गावात गावकऱ्यांना वन्य सदृश प्राणी आढळलाय. कोथाळे गावातील शेतकऱ्यांच्या शिवारात हा प्राणी मुक्त संचार करत असल्याचं गावकऱ्यांनी पाहिलंय. चित्त्यासारखा दिसणारा प्राणी असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या ग्रामस्थांनी वनविभागाला तात्काळ याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोथाळे गावामध्ये जाऊन पाहणी केली. दरम्यान हा प्राणी रानमांजर असल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात आलाय. मात्र तरीही गावकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. वन्य प्राण्यांच्या मानवी वस्त्यांमध्ये वावर सध्या वाढताना दिसतोय. विशेषतः बिबट्या मोठ्या प्रमाणात आढळत आहेत, त्यामुळे वन्य प्राणी दिसतात. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. शेतशिवारांमध्ये ग्रामस्थांना शेतीची कामं करण्यासाठी जावं लागतं. अशा वेळी वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती नागरिकांमध्ये दिसते आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.